गेल्या अनेक वर्षांपासून गुग्गू शहरातून कोळसा आणि सिमेंटची वाहतूक सुरू आहे, परंतु गेल्या काही वर्षात या वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। त्याचा त्रास गुग्गूसवासियांना होत आहे। त्यापासून होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षात घेता गुग्गूस गावातून जाणारी कोळसा आणि सिमेंट वाहतूक त्वरित बंद करावी असे निर्देश लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका बैठकीत दिले। चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोलीचे महाव्यवस्थापक वैरागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे उपस्थित होते। याप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की वेकोली आणि सिमेंट या उद्योगांमुळे अपघातात आणि रस्ता प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ होते। अशा वेळी या दोन्ही उद्योगांनी आपले सिमेंट आणि कोळशाची वाहने गुग्गूस गावातून न नेता कोळशांचे ट्रक मुंगोली माईन ते वेकोली CHP या रस्त्याने आणि सिमेंटचे ट्रक उसगाव गावाच्या बाहेरून शेनगाव मार्गे पाठवावेत। त्याचबरोबर गुग्गूस बायपासचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले। गुग्गूस ते साखरवाही हा रस्ता अतिशय खराब झाला असून त्याची दुरुस्ती त्वरित करावी असेही निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आणि त्यांचं काम लगेच सुरू झालं ही आनंदाची बाब आहे। चंद्रपूर जिल्ह्यात निरनिराळ्या प्रकारचे उद्योग आहेत, यापैकी अनेक उद्योगांना आता वाहतूक समस्या भेडसावत आहे। अशा प्रकारच्या जिल्ह्यातील सर्व उद्योगांच्या वाहतुकीसंबंधी वळण रस्ते तयार करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता किंवा त्यांचे प्रतिनिधी यांची एक समिती नेमून एक सर्वंकष धोरण ठरवावं असंही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले। खनिज विकास निधीचा उपयोग या सर्व गोष्टींसाठी करावा असं त्यांनी सुचवलं। उद्योगांमध्ये जसा ओपनिंग आणि क्लोजर प्लॅन असतो तसाच मटेरियल ट्रान्सपोर्टचा प्लॅनही करावा असंही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सुचवलं। महाराष्ट्र भाजीवमो उपाध्यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय तिवारी, माजी पंचायत समिती उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी सरपंच संतोष नुने, साजन गोहणे, श्याम आगदारी, प्रवीण सोदारी आणि बबलू सातपुते या बैठकीला उपस्थित होते।